सो मनोज, आयच काँग्रेसीन आपलं नॉर्थ गोवाचं कॅन्डिडेट डिक्लेअर केला, सो तेजेर तुझे किती रिएक्शन्स? आम्ही ह्याच्याय पहिली सांगला की काँग्रेसचे जे कॅन्डिडेट जे डिक्लेअर झाला आहे, कॅन्डिडेट बीजेपीन आपलो सर्वे कंप्लीट केल्या उपरांत बीजेपीन फायनलायज केला आणि डिक्लेअर काँग्रेसीन केला, म्हटल्यार हे बीजेपीचेच कॅन्डिडेट हा. आणि आम्ही तरी सांगपाक सोदता आणि आम्ही तरी आता जेव्हा भोवता त्यांना आमकां कळटा की लोक काँग्रेसीक हे वाजेल्ल्या आणि कोणी कॅन्डिडेट डिक्लेअर करू आणि आता केला ते केल्ले आसोनी प्रॉब्लम ना. लोक ह्या फावटी काँग्रेस आणि बीजेपीक नॉर्थान आणि साऊथान दोन्हीकडे बाहेर मारपाक रावले. मेन म्हटल्यार काँग्रेस आयज कॅन्डिडेट घालपाक बेगीन घालपाक टोटल फेल झाली आहा. ते बीजेपीच्या सर्वेक रावले, सर्वे कंप्लीट केल्या उपरांत बीजेपीची ऑर्डर घेतल्या उपरांत त्यांच्यानी आपलो कॅन्डिडेट डिक्लेअर केला. आणि आणि काँग्रेस आणि बीजेपी नॉर्थ गोवाची आमची जी जीवनदायिनी आम्ही माधय म्हणता, ही माधय काबार करपाक काँग्रेस आणि बीजेपी हे दोनूय नॅशनल पॉलिटिकल पार्टी जिम्मेदार आहा. आयज कर्नाटकान काँग्रेस गव्हर्नमेंट असा जो म्हादयक लागून 5,000 कोटी त्यांच्यानी बजेट दवरला आणि त्यांचा चीफ मिनिस्टर सेंटराक वचून परमिशनां मागत असा. आणि वयर सेंट्रल गव्हर्नमेंट असा जो म्हादय डायवर्ट करपाक सामको आतुरलेलो असा. आणि इलेक्शन कर्नाटका इलेक्शनाच्या पहिली अमित शान स्टेटमेंट केले की आमची म्हादयची डिलिंग झालेली असा, गोवा गव्हर्नमेंटाक आम्ही वांगडा घेऊन कर्नाटका गव्हर्नमेंटाक वांगडा घेऊन आम्ही म्हादय कर्नाटकाक दिल्ली असा आणि त्यांची तान आम्ही भागयली आहे म्हणून हांगा गोंयकार तानेन असा. बट काँग्रेस आणि बीजेपी हे दोघूय जे सरकार असतात, नॅशनल पार्टीज असा, हे दोघूय जण आमची म्हादय सध्या चोरता, आमचे अस्तित्व सध्या चोरता. आणि म्हाका दिसना की काँग्रेसीन कॅन्डिडेट दवरला तो आमकां की इम्पॅक्ट करतलो म्हणून, नाजाल्यार बीजेपीचो कॅन्डिडेट जो आसा तो आमकां इम्पॅक्ट करतलो. लोक ह्या फावटी रिजनल पक्ष हाडपाक, रिजनल पार्टेक आपलो आवाज पार्लमेंटान धाडपाक हातुरलेले आसा. लोक वोट मारपाक रावल्या आणि लोक ह्या फावटी आरजीकूच वोट मारता. सो जे कॅन्डिडेट असा, काय दिसा पहिले तुम्ही सुद्धा उलयताले की परतून परतून बीजेपी त्याच कॅन्डिडेटाक दवरता, सो तुमकां किती दिसता दोन्ही कॅन्डिडेट काँग्रेस बीजेपी जे केपेबल असा काय ना? एकटो असा 71-72 इयर्स आणि एकटो असा 77-78 इयर्स. ज्या जाणटेपणान त्यांच्यानी रेस्ट घेऊक जाय, घराकडे सुशेगात राहपाक जाय, आज ते कॅन्डिडेट दोनूय गोयकारांक हांच्यानी देऊन त्यांच्यानी प्रूव्ह केला की यांच्याकडे कोणूच तरणाटो लायकेचो ना. हे आपले जे हांकां लागून कार्य करतात, जे कार्यकर्ते दीस रात ग्राउंडाचेर असतात, जे खरेंच लोकां वांगडा थोडे वावरतात नाजाल्यार पार्टेक लागून वावरतात, ते पार्टेक लागून वावरपी लोकांक त्यांच्यानी आज तिकेटी दिवंक ना. श्रीपाद भाऊन पांच वर्सां, 4.5 वर्सां जाली, 4 वर्सां आणि 8-9 महिने झाले की तो आपले आलमारीतले बंडे आणि कोटी बाहेर काढता आणि फेर मारता आणि तो देवळा भोवंक चालू करता. तसोच आज काँग्रेसचो कॅन्डिडेट असा तोय केन्ना ग्राउंडाचेर ना, तेनंय केन्ना ह्या 5 वर्सांक लोकांचे विषय हँडल केलेले ना, लोकांचे विषय हँडल करपाक गेल्लो ना. आणि लोकांचो जो डिसकनेक्ट असा ह्या दोघांय कॅन्डिडेटांचो, हो डिसकनेक्ट खूप झालेलो असा. स्पेशली जे युवा मतदार असा, हे युवा मतदार हांकां श्रीपाद भाऊय कोण तो खबर ना आणि रमाकांत खलप कोण तो खबर ना. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट गजाल, जे जाणटे ज्यांच्यानी हांकां मतां मारलेली ह्याच्या पयली रमाकांत खलपाकूय मतां मारलेली, ह्याच्या पयली श्रीपाद भाऊकूय मतां मारलेली, तांकां जिकोनूय हाडले, एकट्याक जिकोन हाडलेलो, त्यांच्यानी आपल्या भुरग्यांची त्यांच्या फॅमिलीची कशी वाट लायले, त्यांचे भवितव्य कसे काबार केले, जॉब काढून भायल्या लोकांक कसे विकले, जमनी काढून भायल्या लोकांक कसे विकले, त्यांच्यानी पळयले असा. हाका लागून तांकां दोघांय हे इलेक्शन खूप म्हारग पडपाचे. आणि आयज काँग्रेसचो कॅन्डिडेट जो डिक्लेअर केला, आयज सगळे लोक जाणा त्याने ह्याच्या पहिली 2 फावटी डिफेक्शन केलेले हा. 15 ऑगस्ट 1999 ह्या वर्सा MGBच्या काँग्रेसीन तो गेलो, मागीर नोव्हेंबर 2000 ह्या वर्सा काँग्रेसीतल्यान बीजेपीन तो गेलो आणि 2002 त्यांनी बीजेपी सोडली. सो जर तो पहिली हे करपाक शकता जाल्यार आता कित्याक करचो ना? 100% ह्या फावटी जर तो जिकलो, जे जावचे ना, पूण जर जिकलो जाल्यार तो वयतलो आनी हे बीजेपीक खबर आसा. बट तो जिकचो ना ही आमकांय खात्री आसा, कित्याक लोकां मदलो जो राग आसा ह्या पॉलिटिकल नॅशनल पॉलिटिकल पार्टीचो तो खूब वाडलेलो आहा. कित्याक हे दोनूय नॅशनल पार्टी सेंटराचे हायकमांडाचे एजंट कशे वागता, सो हेंच्यानी कितलेय हातपांय बडयले, कितलेय देवळांनी मिटींगे घेतले, कितलेय चर्चींनी गेले, म्हणून तांकां मतां पडपाची ना. लोक जागृत जाल्लेले आसा आनी ह्या फावटी लोक आरजीकूच मत मारतलो.
ओके, तू म्हणता आरजीक मत मारतले, जर सपोज आरजीक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी जाल्यार तुझो प्लॅनिंग कितें आसा? आरजीक जर आमकां ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी जाल्यार आमचो प्लॅनिंग सिंपल आसा, आमच्या गोंयकारांचो आवाज आमकां संसदेन पावोवपाक जाय, पार्लमेंटान पावोवपाक जाय, आमच्या म्हादयीक लागून आमकां झगडपाक जाय, जे दोनूय पॉलिटिकल पार्टी झगडपाक शकना, कित्याक तांकां हाय कमांडांच्यान उठ म्हटलें की उठतात ते, बस म्हटलें की बसतात ते. फाल्यां रमाकांत खलपाक राहुल गांधीन सांगलें यू शट अप, तूं ओगी राव, आमचो काँग्रेस गव्हर्मेंट आसा, म्हादयचेर उलोवपाचें ना, म्हादयचेर तुवें तो विशय काडपाचो ना पार्लमेंटान, जाल्यार रमाकांत खलप काडटलो. रमाकांत खलपाचेर हेच्या पयली चार्जशीट फायल जाल्ली आसा, फाल्यां ती चार्जशीट हेंच्यांनी वयर काडली, बीजेपीचे जाणा तंत्र कशें आहा तें, फाल्यां ईडी धाडली, आनीक कोणाक धाडले, ताका प्रेशरायज केलो जाल्यार तो फाल्यां काँग्रेसीन रावतलो. आनी हो श्रीपाद नायक तर हो मोहनी बाबा हो केन्ना उलोवंकूच ना, श्रीपाद भाऊन केन्ना म्हादयचेर उतारूच काडूंक ना, हेच्या पयली बेश्टी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आपूण ओगी रावपाचो ना म्हणून, आनी तिकेट घेतली आनी ओगीत आहा. सो आमचे हे आसा, आमच्या म्हादयेक लागून आमी उलयतले, आमच्या नोकऱ्यांक लागून उलयतले, आमच्या जाग्यांक लागून आमी उलयतले, आमच्या गोंयकारांक लागून आमी पार्लमेंटान वचून तेंचो आवाज जावन आमी थंय वयतले. देव बरें.